आमचे या ठिकाणी 3-4 जण आहेत, त्यांना नोटीस या ठिकाणी आलेल्या आहेत आणि नोटीस आत्तापर्यंत आम्ही आयुष्यभर काम करतो इथं समाजसेवाचं, पण गणपती दोरोडी याला 149 नोटीस आलेल्या बघितल्या, पण सभेला 149 नोटीस आलेली पहिली वेळेस बघितली. महाराष्ट्रात जरंगे पाटलाच्या एवढ्या सभा झाल्या, 149 नोटीस कुठंच त्या ठिकाणी गेली नाही, पण बीडला विशेष 149 का नोटीस दिली हे सुद्धा आमच्या पुढं या ठिकाणी शंका आहे. आणि 149 नोटीस ज्यांना ज्यांना दिली त्यांना काही जणाला आल्यात, काही जणाला येतील, आता आल्यापैकी बरेच जण या ठिकाणी आहेत. पण मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की 149 नोटीस द्यायच्या कशासाठी? इथं आम्ही शांततेत मराठा समाज या ठिकाणी जरंगे पाटलाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये काम करतोय, आरक्षण मागणं हे का चुकीचं आहे का? आणि या ठिकाणी शेवटची सभा या ठिकाणी महाराष्ट्रातली ठुल्याली आहे आणि ही जन्मभूमी आहे जरंगे पाटलांची, कर्मभूमी जालना आहे. मग या ठिकाणी सभा दिल्यानंतर 149 नोटीस अशी पोलीस खात्याला काय शंका वाटते की त्यांनी 149 नोटीस आम्हाला दिव्या? आमच्याबरोबर त्यांनी द्यायच्या आधी चर्चा करायला पाहिजे होती, नंतर त्यांनी नोटीस दिली असत्या तर गोष्ट वेगळी आहे. पण 149 नोटीस तुम्ही बी आतापर्यंत बघितलं नोटीस कधी देतात? ज्यावेळेस काही उत्सव असेल त्या ठिकाणी त्यावेळेस नोटीस असतात. आता मराठा समाजासाठी, हक्कासाठी, लेकरां बाळांसाठी या ठिकाणी कार्यक्रम ठुल्याला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला नोटीस द्यायचं कारण काय? आजपर्यंत या ठिकाणी मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या सभा झाल्या तिथं अशाच 149 नोटीस दिल्यात का? हा प्रश्न आमच्या समाजासमोर आलेला आहे. प्रत्येक जणावर पेपरला बातमी वाचल्यापासून, बऱ्याच जणाला नोटीस आल्यापासून आमची ही चर्चा समाजामध्ये प्रत्येक जण ती चर्चा करतोय. ओके, गेली काही नोटीस वगैरे दिल्या तर काही समन्वयकांना? नाही, बहुतांश जे काही गंभीर गुन्ह्यातले आरोपी आहेत ते अजूनही मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहेत. जे बाहेर आहेत त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन झालेली आहे. जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्यांचा आम्ही सातत्याने प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनच्या दृष्टीने आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि असा कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये या दृष्टीने आम्ही योग्य ती सर्व खबरदारी घेत आहोत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.